मंडणगड किल्ल्यावरील पर्यटकांचं आकर्षण असलेली तोफ. पर्यटकांचं आकर्षण असणारे किल्ल्यावरील गणपती मंदिर. नमस्कार, जय शिवराय. मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आम्ही निघालोय मंडणगडला. आमचं काम आहे बँकेमध्ये सुद्धा, आणि तिकडे थोडं आम्ही मंडणगड किल्ल्यावर जाण्याचा विचार केला आहे. तर आम्ही निघतो आता इथून आपल्या घरून. बघा, आपलं घर आहे आणि आता आपण निघतो तिकडे मंडणगडला जायला. बघूया कसा व्हिडिओ पुढे बनतो इथे. व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि जर आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर चला मित्रांनो, निघूया आता आपण मंडणगडला जायला, आणि तिकडे आपण हा व्हिडिओ बनवत. तर चला निघतो आता मंडणगड. मित्रांनो, आपण आता निघालोय मंडणगडमध्ये, आणि बघा आता आपण तोळशी घाटामध्ये आलोय. याच्या आधी आपण व्हिडिओ केला नाही, रस्ता खराब असल्यामुळे व्हिडिओ करता नाही आला. आपण बघा प्रवासाला सुरुवात केली होती अर्ध्या तासापूर्वी, आणि आता आपण तोळशी घाटामध्ये आलोय मंडणगडला निघालोय. बघा इकडे दिसतोय मंडणगडचा डोंगर दिसतोय. किल्ला पाहतोय बघा आपण, तोच किल्ला आपण आज पाहायला जाणार आहोत. बघा मित्रांनो, आता आपण मंडणगड शहरामध्ये प्रवेश केलेला आहे. आपण घाट ओलांडून आता मंडणगडकडे आलेलो आहोत. बघा आता शहरामध्ये आपण प्रवेश करतोय. बघा मित्रांनो, आता आपण हा मंडणगड एसटी डेपो जो आहे तिथे आपण आलेलो आहोत, आणि आता आपण तिकडे किल्ल्यावरती जाणार आहोत. बघा इकडून खाली आपलं जायचं आहे रस्त्याने. ते बघा पाहतोय तिकडे आपण किल्ल्यावरती आहे, तिकडे आपल्याला जायचं आहे. आणि आता आपण इकडून निघणार आहोत मंडणगडच्या एसटी स्टँडमधून. तर मित्रांनो, आपण पाहतोय की बघा आता आपण किल्ल्यावरती आलो आहोत, मेन गेटवरती आलो आहोत. आणि आता इथून या गेटमधून आपण आतमध्ये जाणार आहोत किल्ला बघायला. तर जाऊया आपण आतमध्ये आणि पाहूया किल्ल्यावरती काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर चला आता आपण मंडणगड किल्ला पाहूया हा आतमध्ये पूर्ण फिरून. मित्रांनो, बघा आता आपण मंडणगड किल्ल्यावरती आलेलो आहोत. आतमध्ये आता आपण फिरत आहोत, आणि इथून आपण गेटमधून प्रवेश केल्यानंतर आपण पाहतोय बघा मंडणगड किल्ला.
आणि बघा मित्रांनो, मंडणगड शहरापासून केवळ 4 किलोमीटर अंतरावरती, समुद्रसपाटीपासून 400 मीटर अंतरावर पूर्वीच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देत हा मंडणगड किल्ला उभा आहे. मंडणगड किल्ल्याचा पर्यटन स्थळ आणि त्याला लाभले निसर्ग सौंदर्य याच्यामुळे इकडे पर्यटन स्थळ आता बनत आहे आणि बघा अनेक पर्यटन इकडे येत असतात. आता आपण पूर्ण किल्ला फिरणार आहोत. बघा मित्रांनो, बघा आपण जातोय फिरतोय इकडे, पर्यटकसुद्धा आलेले आहेत. आणि बघा मित्रांनो, किल्ल्याची उभारणी ही 12व्या शतकात कोल्हापूर प्रांतावर राज्य करणार भोज राजा याच्या कारकिर्दीमध्ये झालेली आहे. मित्रांनो, आपण बघा पाहतोय मंडणगड किल्ल्यावरती आपण तर आलेलो आहोत आणि बघा किल्ला आपण फिरतोय. आणि आता आपण इकडे तटबंदीवरती, जी किल्ल्याची तटबंदी आहे तिथे आपण उभे आहोत. पाहतोय आपण बघा मित्रांनो, मंडणगड शहराच्या पश्चिमेला हा किल्ला समुद्रसपाटीपासून 400 मीटर उंचीवर आहे व या प्राचीन किल्ल्याचे नाव काही ठिकाणी मंडणगड असा देखील उल्लेख मिळतो. प्रसिद्ध साहित्यिक रणजित देसाई यांच्या श्रीमान या कादंबरीमध्ये सुद्धा या चित्रदुर्ग किल्ल्याचा उल्लेख चित्रदुर्ग म्हणून केलेला आहे. बघा मित्रांनो, किल्ल्याची तटबंदी सुमारे 8 एकर असून खाली पश्चिमेला खोल दरी आहे. आपण बघू शकतो पश्चिमेला खोल दरी. बघा इकडे पाहतोय आपण खोल दरी दिसते आपल्याला. आणि बघा या खोल दरीच्या नंतर तिकडे किल्ल्याच्या पायाशी तुळशी आणि पाले ही गावं आहेत. आपण पाहू शकतो बघा तुळशी आणि पाले ही गावं तिकडे दिसत आहेत. मित्रांनो, ऊन असल्यामुळे जास्त आपल्याला दिसत नाही क्लिअर. तिकडे तुळशी धरण सुद्धा आहे बघा. आणि मित्रांनो बघा, आता आपण जो आलो किल्ल्यावरती, आपण घरून ज्यावेळी निघालो तेव्हा आपण तुळशी घाटामधून आलो. आपण खाली पाहू शकतो बघा, खाली तुळशीचा घाट, पूर्ण मंडणगड किल्ल्याला पूर्ण वेढासारखा घालून बघा मंडणगड किल्ल्याच्या पायथ्यापासून पूर्ण हा घाट रस्ता आपल्या मंडणगड शहरामध्ये यावा लागतो रस्ता ओलांडून. आपण बघतोय खोल दरी आहे खाली. बघा आपण पाहू शकतो बघा मित्रांनो, बघतोय आपण बघा किती खाली खोल दरी आहे मंडणगड किल्ल्याच्या पश्चिमेला. बघा किती खाली खोल दरी आहे आणि तुळशीचा हा घाट आहे. आणि हा घाट रस्ता ओलांडूनच आपल्याला मंडणगड शहरामध्ये यावं लागतो. आपण येतो आणि आपणसुद्धा आतासुद्धा ह्याच रस्त्याने आपण आलो मंडणगडमध्ये. पाहतोय आपण तटबंदीवरून आपण फिरतोय बघा. किल्ल्याची तटबंदी ही पूर्ण ध्वस्त अवस्थेमध्ये, म्हणजे पूर्ण तुटलेली आहे, पूर्ण मोडकळीस येऊन पूर्ण अवशेष फक्त तटबंदीचे शिल्लक राहिलेले आहेत. किल्ला हा खूप जुना असल्यामुळे आपण पाहतोय. हा एवढा सर. मित्रांनो, आता आपण तटबंदी पाहिली आणि आपण इकडे पाहतोय बघा, इकडे दिसते आपला एक या समुद्र गडावरच्या सपाटीपासून त्या काळात किल्लेदारांच्या राहत्या घरांचे ज्योत आहेत. बघा ते ज्योते ह्या ठिकाणी आहेत, आपण पाहू शकतोय पूर्ण ध्वस्त अवस्थेमध्ये आहेत. त्यांना लागूनच किल्ल्यावरती एक विहीर आहे, आपण पाहू शकतो बघा इकडे काही लोक पाणी भरते विहिरीमध्ये. या विहिरीला 12 महिना पाणी असतो या किल्ल्यावरती. बघा आपण पाहतोय विहीर. बघा आपण पाहू शकतो बघा, इतक्या उंचीवरती असून सुद्धा विहिरीला पाणी आहे. पाहतोय आपण बघा. आता आपण बघितली विहीर, बघितली बघा इकडे आणि बघा
ही तटबंदी आहे जी पूर्ण तटबंदीचे पुरुष पूर्ण ढासळलेले आहेत सर्व. आणि बघा किल्ल्यावरून पूर्ण मंडणगड शहराचा पूर्ण नयनरम्य नजारा आपण बघू शकतो. इकडे बघा दिसतंय आपल्याला, बघा तिकडे डोंगरसुद्धा आहे तेलणीपूर असावा. आणि बघा आता आपण मित्रांनो इकडे आले आहे, बघा आपण पाहतोय की किल्ल्यावरती काही उत्खनन करत असताना एक तोफ सापडलेली आहे. बघा आता आपण तोफेजवळ आलेलो आहोत, आपण पाहतोय तोफ. मित्रांनो या तोफेची लांबी जी आहे, बघा आपण बघतोय तोफ, या तोफेची लांबी ही 8 फूट आहे आणि तोफेचा व्यास 2 फूट आहे. आणि बघा ही जी तोफच आहे ती आता सध्या किल्ल्यावरती येणाऱ्या पर्यटकांचा आकर्षण आहे बघा. आणि ही तोफ वगैरे पाहण्यासाठी लोक येत असतात. आपण पाहतोय सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून बघा इथे तोफगाळासुद्धा स्वराज्याला अर्पण केलेला आहे. आपण काल पाहिलं की बाणकोट किल्ल्यावरसुद्धा आपण पाहिलं, बघा इकडेसुद्धा भगवा झेंडा डावलाने फडकतोय. बघतोय बघा मित्रांनो आपण इकडून तोफेच्या इकडून खाली पूर्ण दरी आहे इकडे. आणि मित्रांनो आता किल्ल्यावरती अनेक संस्था असतील किंवा अनेक प्रतिष्ठानं स्वराज्य रक्षक किंवा आपले गडप्रेमी असलेले वेगवेगळ्या प्रकारे आपले कार्य करतात. बघा इथे आपण पाहतोय बघा हे आहे राजे प्रतिष्ठान मंडणगड, यांच्या सौजन्याने इथे येणाऱ्या लोकांना बसण्यासाठीसुद्धा व्यवस्था केलेली आहे. अशाच अनेक संस्था सध्या गडकिल्ले मोहीम संरक्षणासाठी हातभार लावत असतात आणि त्यांचंच सुंदर असं कार्य असतं. बघा आपण पाहतोय आणि मंडणगड किल्ल्यावरसुद्धा अनेक असे लोक खूप मेहनत घेत असतात. आणि निसर्ग सौंदर्य आहेत आपलं पर्यटनस्थळ सुंदर व्हावं यासाठी प्रयत्न करत असतात. बघा मित्रांनो आपण बघतोय की काही सूचनासुद्धा दिलेल्यात, काही लोक किल्ल्यावरती येऊन गैरवर्तन करतात, त्यांना आळा खाण्यासाठी बघा इकडे सूचना प्रस्ताव लिहिलेला आहे आपण बघतोय. आणि आता आपण पुढे निघणार आहोत. मित्रांनो आपण बघा बघतोय की किल्ल्यावरती पूर्ण अवशेष आहे, पूर्ण तटबंदी वगैरे तुटलेले आहे, सर्व अवशेष आहे नामशेष होत चालले आहेत आणि अर्धवट स्थितीमुळे सर्व हे अवशेष आहेत आपण पाहतोय बघा. आणि आता आपण इकडून खाली पुढे निघतोय मंदिराकडे जायला. मित्रांनो आपण किल्ल्यावरती अनेक गोष्टी बघत असताना बघा इकडे एक कबरसुद्धा आहे आपण पाहतोय बघा. आणि ही कबर आहे हजरत दाऊद खान गाजी यांची कबर आहे आपण पाहतोय बघा इकडे. किल्ल्यावरती इतक्या उंचावरती सुद्धा किल्ल्यावर 2 तलाव आहेत आपण पाहतोय बघा. तलावामध्ये किती पाणी आहे, खूप असं पाणी आहे तलावामध्ये बघा. नाही आणि पूर्ण बघा एवढ्या उंचावरती किल्ला असूनसुद्धा तलाव आहेत आणि तलावामध्ये पाणी आहे बघा. हा इकडे एक तलाव आहे आणि आपण पाहतोय की बघा हा या साईडला सुद्धा एक तलाव आहे. बघा पाहतोय आपण तलाव आणि या तलावाच्याच काठावरती बघा इकडे आपण पाहणार आहोत तिकडे मंदिर आहे गणपतीचं. आता आपण तिकडे निघतोय गणपती मंदिराकडे जायला. बघा मित्रांनो हा एक शिल्प आहे आपण पाहतोय. असेच अनेक शिल्प असू शकतात जर उत्खननामध्ये अनेक गोष्टी इकडे सापडतील. उत्खनन केल्यानंतर काही गोष्टी आता सापडत आहेत, गडप्रेमी दुर्गप्रेमी विविध योजना राबवून किल्ले संवर्धनासाठी प्रयत्न करत असतात. आणि अशा अनेक गोष्टी किल्ल्यावरती हळूहळू आपल्याला पाहायला मिळतील, सुविधा उपलब्ध होणार आहेत आणि त्यासाठी प्रयत्नसुद्धा चालू आहेत. आता आपण निघावे गणपती मंदिराकडे. किल्ल्यावरचं मुख्य जे आकर्षण जे पर्यटकांचं आकर्षण म्हणजे गणपती मंदिर. बघा आपण पाहतोय आपण इकडे. बघा बघतोय आपण गणपती. आणि बघा आपण तिकडून आलो आणि तिकडे बघा तिकडे तोफ वगैरे आहे आपण पाहिली. तिकडे बघा झेंडा अडकतोय तिकडे भगवा. आणि आता आपण इकडे आलेलो आहोत. बघा हे जे गणेश मंदिर आहे बघा मित्रांनो, हे गणेश मंदिराचं
या गणेश मंदिराचं प्रतिबिंब या तलावामध्ये जेव्हा पडतो त्यामुळे खूप सुंदर असा नजारा वाटतो. बघा आपण त्या बाजूने पाहिलं होतं आणि आपण आता इकडे आलेलो आहोत. बघा आपण पाहू शकतो काठावरती तलावचे गणेश मंदिर आहे. आणि या गणेश मंदिराचा जीर्णोद्धार 1984 करण्यात आला होता. बघा पाहतोय आपण तलाव किती मोठा आहे तलाव. बघा मित्रांनो आपण पाहतोय गणेश मंदिर पिंडणगड किल्ल्यावरील पर्यटकांचं आकर्षण म्हणजेच गणेश मंदिर. आणि इथे या गणेश मंदिरामध्ये मागे गणेश उत्सव मोठ्या उत्सवामध्ये साजरा केला जातो. आपण पाहतोय मंदिराचा कळस, त्याचप्रमाणे हा मंदिराचा परिसर. मागे गणेश उत्सव इथे मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. खूप गर्दी असते इकडे पर्यटकांची सुद्धा, भाविकांची, स्थानिक लोक, त्याचप्रमाणे इतर भागातून सुद्धा लोक इथे या कार्यक्रमाला उपस्थित राहत असतात. आपण पाहतोय बघा गणपती मंदिर. मंदिर सध्या बंद आहे. समोर पिंडी देखील आहे शंकराची. मित्रांनो आपण पाहतोय बघा इकडे गणेश मंदिराजवळ काहीतरी माहिती लिहिली आहे की श्री गणेश मंदिराच्या कळसाचे, मंदिरासमोरच्या मांडपाचे व मंदिराकडे येणारे पदपथाचे काम राव वैद्य नागो अण्णा बिवलकर यांनी मुक्काम पोस्ट मुरुड तालुका दापोली यांचे आर्थिक सहकार्यातून करण्यात आलेलं आहे. बघा तारीख आहे 26/1/2009 रोजी याचं काम केलेलं आपण पाहतोय. असे अनेक दानशूर लोक असतात आणि ते आपल्या अनेक प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची मदत करत असतात. आपण त्यांचे खरंच आभार मानायला पाहिजे. आता आपण हा व्हिडिओ थांबवणार आहोत. बघा मित्रांनो आपण पूर्ण मंडणगड किल्ला फिरलो. याच्यामध्ये आपण पूर्ण तटबंदी पाहिली किल्ल्याची जी सध्या नामशेष होत चाललेली आहे. त्याचप्रमाणे किल्ल्यावरती असणारी विहीर आहे जी गोड्या पाण्याची, ती आपण पाहिली. त्याचप्रमाणे किल्ल्यावरती असणारी तोफ पाहिली आपण आणि किल्ल्यावरती जे दोन तलाव आहेत ते सुद्धा आपण पाहिली. त्याचप्रमाणे किल्ल्यावरचं जे आकर्षण आहे ते म्हणजे गणपती मंदिर ते सुद्धा आपण पाहिलेलं. त्याचप्रमाणे जी किल्ल्यावरती कबर आहे ती सुद्धा आपण पाहिलेली. अशा प्रकारे एकंदरीत सर्व किल्ला आपला फिरून झालेला आहे. आता आपण निघतोय घरी जायला. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे कळवा. जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर आपल्या गोडेघरच्या प्रितेश या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो मी आपल्याला एक विनंती करतो की जे काही ट्रॅकिंगचे व्हिडिओ असतील, जे किल्ल्यांचे माहितीचे व्हिडिओ असतील, तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जेणेकरून आपल्या या मंडणगड तालुक्यामध्ये जे काही ऐतिहासिक वास्तू आहेत, जे काही ठिकाणं आहेत, याची माहिती बाहेरील लोकांनासुद्धा मिळेल आणि आपल्या पर्यटनामध्ये चालना मिळेल. आपल्या या मंडणगड तालुक्याचा आर्थिक विकाससुद्धा होईल आणि पर्यटनाचा विषयी विकाससुद्धा होईल. तर चला मित्रांनो व्हिडिओ आपण थांबूया आणि आता निघतो आपण परतीच्या प्रवासाला. तर पुन्हा लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना सस्नेह, जय महाराष्ट्र, जय भवानी, धन्यवाद.